घाणेरडे पक्षी। एकेकाळी जंगलाजवळील एका घरामध्ये मार्को आणि त्याची बायको मुनी राहायचे। त्यांना दोन मुली होत्या, जेना मार्कोची मुलगी होती आणि क्लारा मुनीची मुलगी। जेना दयाळू आणि सुंदर होती, तर क्लारा तुसडी होती आणि तितकी सुंदरही नव्हती। तरीही मुनी मत्सरापुटी असं मान्य करून चालली होती की क्लारा त्या दोघींपैकी जास्त सुंदर आहे। एके दिवशी मार्कोने जेनाला त्याच्या सोबत जंगलात लाकड तोडायला येतेस का असं विचारलं। त्यांनी दिवसभर खूप मेहनत केली, पण वादळी पावसामुळे घरी येईपर्यंत ते पूर्णपणे भिजले होते। मार्कोला लक्षात आलं की तो आपली कुऱ्हाड विसरून आलाय आणि त्याला काळजी वाटू लागली की ती रात्रभर तशीच तिथे चिखलात पडून राहील। प्रिये, मी माझी कुऱ्हाड जंगलात विसरलोय, तू ती क्लाराला आणायला सांगशील का? जेना भिजली आणि थकली आहे। अजिबात नाही, माझ्या मुलीला सर्दी होऊ शकते, तुझी मुलगी जाऊ शकते, ती आधीच भिजलेली आहे आणि मला खात्री आहे तिला काही एक फरक पडणार नाही। मार्कोला माहित होतं तिच्याशी वाद घालून फायदा नाही। त्याने विनंती केली तरी मुनी ऐकणार नाही। तो जेनाकडे वळला। जेना, तुला सांगायला वाईट वाटते पण माझा गुडघा दुखावलाय, तुला परत जाऊन माझी कुऱ्हाड घेऊन यावी लागेल। हो बाबा, हरकत नाही, तुम्ही आराम करा, मी जाऊन कुऱ्हाड घेऊन येते। आणि लवकर गेलं पाहिजे, या खाऱ्या पावसात कुऱ्हाडीचं पातळ लवकर गंजू शकतं ना। शेवटी ती त्या ठिकाणी पोहोचली जिथे कुऱ्हाड राहिली होती। तिला ती सापडली, पण तीन लहान कबूतर त्याच्या दांड्यावर बसली होती आणि उदास होती। तुम्ही इथे काय करताय? या पावसात भिजाल छोट्या कबूतरांनो, जा आपल्या घरट्यात जाऊन बसा। हे घ्या, हे ब्रेडचे तुकडे खा, तुम्हाला भूक लागली असेल ना, यामुळे तुम्हाला थोडी ताकद मिळेल। घाबरू नका छोट्या कबूतरांनो, पण मी आता गेलेलं बरं, जर मी वेळेत घरी पोहोचले नाही ना तर माझी सावत्राई काळजी करेल। येते मी। जेनाने कुऱ्हाड उचलली आणि ती घरी परत जाऊ लागली। तोपर्यंत कबूतरांमध्ये थोडी ताकद आली होती। तिन्ही लहान कबूतर त्या मुलीच्या दयाळूपणामुळे कृतज्ञ झाले होते। ती एक चांगली मुलगी आहे, ती येण्यापूर्वी मला माझे पंखही उघडता येत नव्हते। आपण आभार प्रकट करण्यासाठी आपण तिला फुलांचा मुकुट देऊ, जो तिने घातला असेल तोपर्यंत कधीच कोमेजणार नाही। आणि फुलांवर जगातला सगळ्यात छोटा गाणारा पक्षी ठेवू। काय बरोबर बोलते ना मी? हो, हे खूपच छान होईल। मार्कोने आपल्या मुलीला इतकं सुंदर कधीच पाहिलं नव्हतं। एवढ्या धो धो पावसाच्या रात्री हे असले कपडे घालून फिरणं किती मूर्खपणाचं आहे। अगदी क्रूरपणे तिने फुलांचा मुकुट खेचला आणि क्लाराच्या डोक्यात घातला। गुलाब कोमेजले आणि कबूतर उडून गेली। बघितलं किती फालतू गोष्ट आहे ही, आता जेवायचं आणि जाऊन गपचूप झोपायचं। आता असं घडलं की दुसऱ्या दिवशी ही संध्याकाळी मार्को जो दिवसभर लाकडं तोडत होता तो पुन्हा आपली कुऱ्हाड विसरून आला। पण यावेळी मुनीचं मन आपल्या मुलीला जंगलात पाठवण्याच्या संधीचा फायदा घेण्यासाठी धावलं। तुझी मुलगी घरीच थांबेल आणि माझी मुलगी जंगलात जाऊन कुऱ्हाड परत आणेल। इच्छा नसताना क्लारा रागातच जंगलात गेली। काय फालतूगिरी आहे ही, सगळं काही मलाच का करावं लागतंय? त्या जंगलात मला एकटीला पाठवलंय, काय सांगू आता मी, कळालं मुकुट माझ्याकडे असतं तर बरं झालं असतं, तेवढ्यासाठी मला एवढा त्रास सहन करण्याची काहीच गरज नाहीये। मला विश्वास बसत नाहीये की या पावसात मला इथे यावं लागतंय। ऐ घाणेरड्या पक्ष्यांनो, चला निघा तुम्ही इथून। तिन्ही कबूतर एकत्र आली आणि त्या उद्धट पोरीवर सूड उगवण्याचं त्यांनी ठरवलं। बदला घेण्यासाठी आपण काय करायचं? त्यापूर्वी आपल्याशी असं कधीच कोणी वागलं नाही। तिला तिच्याच पद्धतीने परतफेड करण्यासाठी आपण मार्ग शोधलाच पाहिजे, कळलं? मला माहितीये, ती आता दुसरं काहीच बोलू शकणार नाही घाणेरड्या पक्ष्यांनो या शब्दा व्यतिरिक्त, तेही संपूर्ण आयुष्य। तू किती हुशार आहेस, हे खरंच खूप छान होईल। जसं कबूतरांच्या जादूने क्लाराचे तोंड आणि नशीब बंद केले, कबूतरांनी आपले पंख फडफडवले आणि त्यांनी आनंदाने गुटरगू केली। क्लारा घरी परतली तेव्हा तिचा राग स्पष्ट दिसत होता। क्लारा, तुझा फुलांचा मुकुट कुठे? ते घाणेरडे पक्षी,
तू माझ्याशी असं बोलू शकत नाहीस, काय म्हणायचं काय तुला? ए घाणेरडे पक्षी, काय झालंय ते तरी सांगशील? मुनीनं पाहिलं की काहीतरी वाईट घडलेलंय आणि ती रागाने जेनाकडे वळली. काय ग दुष्ट मुली, मला माहितीये या सगळ्या मागे तूच आहेस. सांग मला काय केलंस तू हिला? काहीच नाही, काय झालंय? मी तर संध्याकाळपासून घरातच आहे. तू खोटं बोलणं बंद कर आणि मला सांग काय केलंस. नाही, तू माझ्यावर विश्वास ठेवाई, मी खरंच काही केलं नाही. ती माझी बहीण आहे आई. तूच या सगळ्याला कारणीभूत आहेस, मला सगळं माहितीये. ही चौकशी अशीच थोडा वेळ चालली आणि जेनाला रडू आलं. मार्को कामानिमित्त बाहेर गेला होता आणि मुनी जेनाला वाटेल तसं बोलत होती, ढीकभर आरोप करत होती आणि तिचा अपमान करत होती. दुसऱ्या दिवशी वडील नसतानाही जेना कामावर गेली आणि कबूतरांनी तिला पाहताच आनंदाने तिच्या डोक्यात पुन्हा तो मुकुट घातला. जर गरीब मुलीचं आयुष्य आधी हलाखीचं होतं तर आता ते वाईट होणार होतं. मुनी तिला छळू लागली. तेव्हा तिने तो मुकुट पाहिला तेव्हा तिचा पारा आणखी चढला. बघितलंस, हा फालतू मुकुट घालून ही स्वतःला कुणीतरी खास समजायला लागलीय. घाणेरडे पक्षी, घाणेरडे पक्षी, ही आता माझ्या डोक्याला त्रास व्हायला लागलीय. काही दिवस अशाच प्रकारे गोष्टी घडत गेल्या आणि एके दिवशी राजाचा मुलगा जंगलातून जात होता. त्याने काही विचित्र पक्ष्यांचं गाणं ऐकलं जे त्याने आजवर ऐकलेल्या पक्षी गीतांपेक्षाही गोड होत. हे किती सुंदर आहे. मला माफ कर कुमारी, मी तुझ्याशी बोलू शकतो का? अग ऐक ना, कोण आहेस तू आणि तुला तो गाणाऱ्या गुलाबांचा मुकुट कोणी दिला? मी जैना आहे. मी जंगलाच्या सुरुवातीला असलेल्या घरात राहते आणि या मुकुटाचं म्हणाल तर मला माहित नाही कुठून आलं ते. कदाचित ही कबुतरांनी दिलेली भेट असू शकते, ज्यांना मी भूक लागलेली असताना खायला घातलं. तिच्या उत्तराने राजकुमार भारवला आणि तिच्या हृदयाच्या चांगुलपणाने तो प्रभावित झाला. तुझं मन खूप दयाळू आहे जेना, तू माझ्या सोबत राजवाड्यात येशील का आणि माझी नवरी होशील का? माझं हे सौभाग्य आहे. ठरलं तर मग आपण लग्नाची एक भव्य मेजवानी ठेवू. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने सुंदर भेट वस्तू देऊन तिच्या वडिलांकडे एक दूत पाठवला आणि तिचं नशीब कसं उजळलं हेही सांगण्यास सांगितलं. मुनी आणि क्लाराला खूप हेवा वाटत असल्यामुळे त्यांची तब्येत थोडीशी बिघडली आणि त्या दोघींनी अंथरून धरले. जेनाचा बदला घेण्यासाठी मुनीने एक कुटील कारस्थान रचले. आपण शहरातल्या म्हाताऱ्या चेटकिणीची मदत घेतली पाहिजे, ती तुला जेनाच्या चेहऱ्यासारखा हुबेहूब मुखवटा देईल. मला तुझी मदत हवी आहे बुद्धिमान चेटकिणी. मी अगदी खरं वाटेल असा मुखवटा बनवून देऊ शकते, अगदी थोडेच त्याला ओळखू शकतील. पण जेव्हा तुझी मुलगी पहिल्यांदा मुखवटा घालेल तेव्हा तिने दात दुखीचं नाटक केलं पाहिजे आणि आपलं डोकं हिरव्या कापडाने झाकलं पाहिजे. आभारी आहे, खरंच तुझी खूप मदत झाली. अशी बातमी पसरली की एका मोठ्या शिकारीची योजना केली गेली आहे. राजकुमार दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या बायकोला दिवसभरासाठी एकटी सोडून राजवाड्यातून बाहेर पडणार होते. ही संधी मुनीला दवडायची नव्हती. तू आलीस, मला खूप आनंद झाला. यापूर्वी जे झालं ते झालं, आता या सुंदर भेट वस्तूंचा स्वीकार कर. आता वेळ आलेली आहे. आता हात गालावर ठेवून बस, जणू काही तुला दुखतंय. आणि लक्षात ठेव, अजिबात बोलू नकोस. माझ्या प्रिय पत्नी, तुला झालंय तरी काय? मला सांग, तुला खूप दुखतंय का? त्याने तिच्यावर काळजीच्या प्रश्नांचा वर्षाव केला. त्याला त्रास जाणून घ्यायची उत्सुकता होती. मी दरबारातील वैद्यांना तुझ्या दुखणाऱ्या दाढेवर औषध लावायला बोलवलंच पाहिजे. काय तू काय बोललीस आता? तू आराम कर, सकाळपर्यंत बरं वाटेल तुला. झोप लागत नव्हती म्हणून राजकुमार खिडकीतून बाहेर पाहू लागला. ती युवती, ती अगदी माझ्या बायको सारखी दिसते. राजकुमार बायकोची अवस्था पाहून अजूनही गोंधळला होता. त्याने दरबारातील वैद्यांना बोलवलं. मी तुला पाहायला वैद्यांना बोलवलंय.
घाणेरडे पक्षी, घाणेरडे पक्षी। कृपया तू त्यांची माफी माग, आपल्याला त्यांची गरज आहे। पण राजकुमारी शांतच राहिली। ती बोलायला किंवा त्याच्या वागण्याबद्दल सांगायला तयार नव्हती। त्या रात्री राजकुमार जुन्या आठवणींमध्ये अपराध बोधाने अंथरुणावर कूस बदलत पडला होता। आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात खूपच मन मिळाऊ, सौम्य, शांत असलेली ही मुलगी अचानक एका दिवसात असभ्य आणि उदास कशी काय बनवू शकते, जी स्वतःच्या फायद्यासाठी देखील स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही। तिला तुझी गरज आहे, तुझ्या मदतीची गरज आहे। जादू तोड राजकुमार, जागा हो, किनाऱ्याकडे जा, ते वाट बघते आहे। एका धक्क्याने राजकुमार जागा झाला। जेना बाहेर दिसेल या आशेने त्याने नजर लगेच खिडकीकडे वळवली। थांब, माझ्यासाठी थांब, मी आलोच। राजकुमार किनाऱ्याकडे गेला जिथे त्याला ते दृश्य दिसले होते आणि यावेळी त्याने तिचा हात घट्ट पकडला। तू माझी बायको आहेस, माझ्या आयुष्यातलं प्रेम आहेस आणि मी तुला कधीच जाऊ देणार नाही। नाही, घट्ट पकड, मी या जादूला मला फसवू देणार नाही। शूर राजकुमारचं प्रेम अतूट होत, त्यामुळे चिटकिणीची जादू तुटली। जेना, तू परतलीस? नाही थांब, जर तू इथे माझ्या सोबत आहेस तर मग तिथे कोण आहे? सांग जेना, कोण वागलं तुझ्याशी असं? ती माझी बहीण क्लेअर आहे, तिला माझ्या आनंदामुळे जळखळाट होतो। तिच्या आईने, मुनीने मला पाण्यात ढकललं आणि माझे कपडे चोरले। कबूतर माझ्या मदतीला धावले आणि मला तरंगत ठेवलं, पण तुमच्या हिमतीने जादू तोडली माझे राजकुमार। घाणेरडे पक्षी, घाणेरडे पक्षी। जर माझ्या हातात असत तर मी तुला जन्मठेप केली असती, पण माझ्या बायकोच्या दयाळूपणानं तुला वाचवलं। जेनाने क्लाराला दया दाखवली आणि तिला घोड्यावर बसवून दूर कुठेतरी हद्दपार करून पाठवून दिले। आणि त्याच रात्री घाणेरडे पक्षी, माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि माझंही खूप आहे। आणि मग त्या दिवसापासून राजकुमार आणि राजकुमारी जेना, खरी राजकुमारी जेना, आनंदाने राहू लागले।